नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत झालेल्यांच्या वारसास पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते अर्थसहाय्य रक्कम सुपूर्त. मिरज तालुक्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामध्ये मौजे चाबुकस्वार वाडी येथील विहीर खुदाईचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक पाऊस सुरू झाल्याने विहिरीवर काम करणारे एकूण 3 मजूर हे पावसापासून आश्रय घेण्यासाठी जुन्या पडक्या घराच्या शौचालयामध्ये थांबले असताना विजेचा कडकडाट होऊन सदरची वीज सुभाष गोविंद नाईक यांच्या अंगावर पडून सुभाष गोविंद नाईक हे जागीच मयत झाले होते. मयत झालेले सुभाष गोविंद नाईक यांचे वारस पत्नी श्रीमती शांता सुभाष नाईक यांना दिनांक 14 जून 2024 रोजी नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तहसील कार्यालय मिरज यांच्या मार्फत अर्थसहाय्य म्हणून माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली यांच्या हस्ते रक्कम रुपये 4 लाख रुपयेचा धनादेश देण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 17 एप्रिल 2024 मिरज तालुक्यामध्ये मौजे भोसे इथे पडलेल्या अवकाळी पावसामध्ये विजांच्या कडकडाटाच्या आवाजाने ज्ञानू कृष्णा जाधव यांच्या बैलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सदरचे पशुधनाचे मालक श्री कृष्णा ज्ञानू कृष्णा जाधव यांना तहसील कार्यालय मिरज यांच्या मार्फत अर्थसहाय्य म्हणून माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली यांच्या हस्ते रक्कम रुपये 32,000 रुपयेचा धनादेश देण्यात आला आहे. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.